आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह। राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते माजी खासदार व आमदार डॉक्टर वसंत पवार यांच्या कन्या नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर प्राची पवार यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील तिघा संशयितांच्या मुसक्या आवळण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले। 13 डिसेंबरला सायंकाळी 7:30 सुमारास सुश्रुत हॉस्पिटलच्या मुख्य संचालक डॉक्टर प्राची पवार या त्यांच्या इनोव्हा कारने गोवर्धन शिवारातील आपल्या घरी जात असताना फार्म हाऊसच्या गेटच्या आत अज्ञात संशयितांनी त्यांची मोटरसायकल रस्त्यात आडवी लावून ते गाडीवरच बसला असल्याचं डॉक्टर पवार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी मोटरसायकल आडवी का लावली अशी विचारणा केली असता संशयिताने रस्त्यातील गाडी न हटवता त्यांच्याशी अरे रावीची भाषा केली। याच दरम्यान शेजारील झुडपात दबा धरून बसलेल्या दोन व्यक्ती पवार यांच्या गाडीजवळ आले आणि त्यातील एकाने डॉक्टर पवार यांच्याशी हुज्जत घालत धारदार कोयत्याने त्यांच्यावर वार केले। या घटनेत पवार या गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने पोलिसांनी घटनास्थळ परिसर व शहरात संशयितांचा शोध सुरू केला। गुन्हा केल्यानंतर संशयित हे त्यांच्या मोटरसायकलने गंगापूर रोडने नाशिक शहराच्या दिशेने भरधाव वेगाने पळ काढत असताना त्यांच्या मोटरसायकलला अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी एका रुग्णालयात उपचार घेत असल्याने पोलिसांनी अभिषेक शिंदे धनंजय भवरे पवन सोनावणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता यातील अभिषेक शिंदे याची आत्या या कोरोना महामारीच्या काळात अर्थात 12 मे 2021 रोजी सुश्रुत हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला होता। त्याचा राग मनात धरून संशयित अभिषेकने त्याचे साथीदार धनंजय भवरे व पवन सोनावणे यांना प्रत्येकी 10,000 रुपये देण्याचं कबूल करून डॉक्टर पवार यांना अद्दल घडवायची या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला करण्याचं ठरवलं। त्यानुसार डॉक्टर पवार यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केल्याची कबुली त्यांनी दिली। परंतु तो ह्या हॉस्पिटलमध्ये झाला आणि त्याला मग कदाचित जे डॉक्टर मॅडम आहेत त्या जबाबदार आहेत अशा प्रकारची थुंगाट या शिंदे नावाच्या आरोपीने आपल्या मनाशी बांधली आणि या दोन आरोपींना सोबत घेऊन त्याने हा गुन्हा केलेला आहे असं या तपासामध्ये आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे। आम्ही त्यांना पोलीस करत आहोत। या एकंदर घटनेमध्ये यातला जो प्रमुख शिंदे नावाचा आरोपी आहे याची आत्या डॉक्टर पवार यांच्या हॉस्पिटलमध्ये गतवर्षी कोविड दरम्यान ॲडमिट होती आणि त्याच्यामध्येच त्यांचा मृत्यू झालेला होता। तर ह्या हॉस्पिटलमध्ये आपल्या आत्याचा लक्ष देऊन यांचा आम्ही गौरव करतो। थँक्यू। थँक्यू।